बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रानपाखरा या कवितेचा स्वाध्याय, वर्ग तिसरा, विषय मराठी। तर करूया सुरुवात। प्रश्न पहिला, कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा। घरा याचा शब्द आहे खरा, त्यावरी गोजिरी, सानुला तुला, भास्कर सुस्वर। प्रश्न दुसरा, खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा। या ठिकाणी एक उदाहरण दिलेले बघा, शरीर, शरीर कसं आहे, निळसर, यासारखे शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत। जसं डोळे, डोळे सतेज, पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह सानुला, आभाळ अफाट, गाणे गोड। आता पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। यातील पहिला प्रश्न आहे, कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते। उत्तर आहे, कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते। प्रश्न दुसरा, रानपाखराचे डोळे कसे आहेत। उत्तर, रानपाखराचे डोळे निळसर आहेत। प्रश्न तिसरा, रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे। उत्तर, रानपाखराचा चिमुकला देह बघून अफाट आभाळातून याला कसं उडता येत असेल, हा प्रश्न कवितेतल्या मुलीला पडला आहे। बघूया पुढील प्रश्न, सूर्य डोंगर चढून वर कधी येतो। याचं उत्तर आहे, रात्र संपल्यावर सूर्य डोंगर चढून वर येतो। प्रश्न पुढील बघा, कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे। उत्तर, कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर त्याच्या घरी जायचे आहे। पुढचा प्रश्न, कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे। उत्तर, कवितेतल्या मुलीला रानपाखराची माय आणि सूर्य भेटायला येणार आहे। शेवटचा प्रश्न बघा यातला, कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते। याचं उत्तर आहे, कवितेतल्या मुलीला रानपाखराच्या घरी गेल्यावर मजा येईल असे वाटते। आता बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा, कोणाला म्हटले आहे ते लिहा। जीवाचा मित्र, जीवाचा मित्र कोणाला म्हटले या कवितामध्ये, रानपाखराला। गोजिरी रत्ने, गोजिरी रत्ने हे रानपाखराच्या डोळ्यांना म्हटलेले आहे। आता बघूया या कवितेतील महत्त्वाचे शब्दार्थ। देह म्हणजे शरीर, सानुला म्हणजे लहान, संगे म्हणजे सोबत, सुस्वर म्हणजे गोड आवाज, बिराड म्हणजे घर आणि सखा म्हणजे मित्र। याप्रमाणे या स्वाध्यायाचा सराव वहीमध्ये घरी करा। धन्यवाद।